तेच मला एक स्वप्न पडले. कोणीतरी माझ्या डोक्यावरून हात फिरवत होते. त्यात कौतुकाचा, अभिमानाचा, मायेचा स्पर्श होता. डोळे उघडून पाहिले तर आसपास कोणीच नव्हते, पण माझी खात्री आहे भामा, तो हात नानांचाच होता. ते असते तर त्यांना किती आनंद झाला असता. आओ मलाई. मामांजींना स्वर्ग लोकात खूप समाधान वाटत असणार, खऱ्या अर्थाने मुक्त झाले असणार ते. तुम्ही आज मोकळे व्हा. मामांजींचं वीराचं दुःख तुम्ही खूप दिवस मनात दाबून ठेवलं. तुमच्या शोकाला वाट मोकळी करून द्या. तर मी नाही बघणार तुमच्याकडे. आणि सांगणारही नाही कोणाला. पण आज भावनांना वाट मोकळी करून द्या तुम्ही. काका, आपला आभाळ कायम आपल्या सोबतच असेल, ते कधीच फाटणार नाही. काय तो दृष्टेपणा, किती सर्वांचा विचार. माझी कित्येक जन्मांची पुण्याही असावी कि मला हे असे वडील बंधू लाभले. आज नव्याने अर्थ समजतोय नानांच्या प्रत्येक कृतीचा. किती विचारपूर्वक त्यांनी एक एक वस्तू आपल्या स्वाधीन केली असेल. एक जबाबदारी, एक वारसा आपल्या खांद्यावर ठेवलाय, आणि म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. त्यांनी ज्या विश्वासाने आपल्याला ही जबाबदारी सुपूर्त केली आहे, ती तेवढ्याच यशस्वीपणे पूर्ण करणे हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल. मी आज नानांना वचन देतो, हा बाळ गंगाधर टिळक त्यांचा प्रत्येक शब्द पूर्ण करे आणि शिक्षणासाठी त्याचं पूर्ण आयुष्य खर्ची घालेल. या. आई जगदंबेच्या आशीर्वादाने तालीम आणि कवायत वर्ग सुरू केलाय, ते देखील लहुजी वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली. असे तरुण तिथे घडवणार जे उद्याचे लढवय्ये म्हणून चमकते. त्यांच्या मनात या देशाबद्दल, स्वतःच्या मातीबद्दल चाजवल्य अभिमान निर्माण होईल. या गोऱ्यांच्या विरोधात जायचं असेल ना, तर त्यांच्या भाषेतच त्यांना उत्तर द्यायला लागेल. शस्त्राला उत्तर सशस्त्र क्रांतीनेच. त्या क्रांतीची मशाल सदैव त्यांच्या मनात धगधगत राहील. आम्हाला अभिमान आहे आपला फडके. हा बाळ दादांचा मुलगा. नमस्कार करतो. शास्त्रींचे चिरंजीव, छान वाटलं भेटून. नुकताच मॅट्रिक झालाय. शिवाय दादाची इच्छा होती की त्याचे पुढे शिक्षण व्हावे, बीए होऊन त्याने मुन्सफ व्हावे. प्रश्नच नाही,
शास्त्रींचा वारसा पुढे नेणार तर आता माहित नाही. बाळ काय बोलतोयस तू हे? काका एकीकडे मी उच्च शिक्षण घ्यायचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे माझ्यासमोर हे तेजस्वी व्यक्तिमत्व उभं आहे जे आजूबाजूच्या परिस्थितीत बदल घडवायचा प्रयत्न करते. त्यांचं आयुष्य खर्ची घालू, त्यांच्या मार्गाने जाऊ, मग मी का मागे राहावं? एकीकडे शिक्षण आणि एकीकडे सशस्त्र क्रांती. द्विधा मनस्थिती मला माझ्या निर्णयाचा पुनर्विचार करायला भाग पाडते. आपल्याकडे जे आहे त्या मार्गाने पुढे जायचं. माझा मार्ग मी निवडला, सशस्त्र क्रांतीचा. पण तुझ्याकडे वारसा आहे शिक्षणाचा, तुझ्या बुद्धीचा. बाळ, क्रांती केवळ बंदुकीतल्या काडतुसानेच होते का? लेखनाच्या शाईमध्ये सुद्धा संपूर्ण सत्ता उलथवून टाकण्याचे सामर्थ्य असतेच की. आपला एक एक शब्द हे आपले एक एक काडतूस असायला हवे जे समोरच्याच्या चिंधड्या उडवण्याचे सामर्थ्य बाळगते. शस्त्रांचे वार भरून निघतीलही, पण शब्दांचे वार आघात करतात ते मनावर. त्याचा परिणाम होतो तो विचारांवर. शिक्षणाच्या मार्गाने जाऊन लेखणीचे शस्त्र चालवणे हे कोणा सामान्याचे काम नाही, हे सुद्धा सत्य आहेच. आपले बलस्थान आपल्यालाच शोधायला हवे बाळ, आणि देशासाठी राबणारे हात लाखो मिळतील. पण त्यांना एकत्र आणणारे, दिशा दाखवणारे डोळे प्रत्येक वेळी मिळतीलच असं नाही. ते ज्ञान चक्षू कोणीतरी व्हायला हवंच ना. काय बरोबर बोलतोय ना मी? काय ग हे काय नवीन खूळ? अहो साधी गोष्ट आहे, तुम्ही एवढी मोठी परीक्षा उत्तीर्ण झाला, आता तुम्ही अजून शिकणार, मग तुम्ही सरकारी नोकरी करणार, मग तुम्ही मोठे साहेब होणार. तुमचा जसा मान वाढेल तसं मला नको का वागायला? अरे बाप रे, म्हणजे असं चालून मान वाढतो हे मला माहिती असतं, मी तेच केलं असतं. तुमची गोष्ट वेगळी असते, आम्हा बायकांना असंच करावं लागतं. तुम्ही जसे मोठे व्हाल तसं मीही मोठी होईनच की. मग तुम्ही मला दागदागिने आणून द्याल, मी ते घालून मिरवेन, सगळे आवासून बघत राहतील माझ्याकडे. तुझी ही इच्छा एवढ्यात पूर्ण होईल असे आत्ता तरी काही वाटत नाही. का? म्हणजे दागदागिने नका करू, पण नोकरीही नाही करणार शिक्षण संपल्यावर तरी? अगं शिक्षण कसं संपेल, ते तर अखंड सुरू राहते. आज वासुदेव फडक्यांचे विचार ऐकून काही काळासाठी मला वाटले की माझ्या ज्ञानाचा खरंच उपयोग होईल का, परंतु आता मी ठरवलंय माझ्या बुद्धिमत्तेची ठिणगी मशाल होऊन कायम धगधगत राहील हाच प्रयत्न असेल माझा सदैव. अगं बाई, म्हणजे आता तुम्ही मशाली पेटवणार? नको हा, तुम्ही अजून शिकत राहा. खरं सांगू अगदी मनापासून, म्हणजे मी तुमच्या वाचनाची थट्टा करत असते, परंतु जेव्हा तुम्ही अंधारात दिव्याच्या प्रकाशात वाचन करत असता ना, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर दिसणारे तेज फार प्रभावी असते. मला खूप आनंदी वाटत. अगो बाई, मग याआधी मला कधी सांगितलं नाहीस? मग मी त्याच तेजात बुडून जाऊ का आता? अगं म्हणजे वाचनाला जाऊ का? हो हो, तुम्ही तुमचं शिक्षण सुरू ठेवा, मी माझे. तुझे शिक्षण? हो तर, आणि परीक्षा केवळ तुमची नाहीये, माझीही आहे. सासूबाई मला स्वयंपाक करायला शिकवताय. आज मी तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ करणार आहे. हो का? खाऊन सांगाल ना उत्तीर्ण झाले की अनुत्तीर्ण? नक्की सांगेन. बरं का बाळ, ध्यानात ठेव, बराच लांबचा प्रवास आहे, जरा झोपूनच जा. हा, कंगळ मंगळ करू नकोस, ऊन चढायचं तिथे पोहोच म्हणजे झालं. हो काका. बरं ऐक,
कागदपत्र घेतलीस का सगळी सोबत? हो घेतली. आणि संगमाच्या पुलापर्यंत कसं जायचं आहे ना ध्यानात? नावेनं पलीकडे जावं लागेल, पैसे लागतील त्यासाठी. हे घे पैसे. अगं बाई, मी जाऊ का सोबत? हो काका, आहे माझ्या लक्षात. तसं नाही रे बाळ, पण वाटेमध्ये चोर लुटारू पुष्कळ असतात म्हणे. तू जरा सावकाशीनच जाशील हा? हो काकू. बरं आई, प्रवेश घेताना काय करशील? अगं बाई, हा डबा ठेव सोबत बाळ, भूक लागली मध्येच तर काय करशील? आणि अगं नको काकू. अगं तू काय भूक भूक करतेस? मी काहीतरी महत्वाचं बोलतोय ना त्याच्याशी. अहो त्याला भूक लागली तर? काका काकू आहो, एवढी कशाला चिंता करताय? मी काय कुठे वारीला चाललोय का? साधी प्रवेश प्रक्रिया आहे, ती पूर्ण करून मी लगेच येतोच आहे घरी. मी भामाला म्हणलो देखील दुपारच्या जेवणाला घरी हजर राहतो. बर बर, ठीक आहे ठीक आहे, आम्हास आपली काळजी म्हणून बोलतोय. बर तू आता निघ, विना विलंब निघ, उशीर नको करूस. हो नमस्कार करतो. हा यशस्वी भव. बर का बाळ, आज जेवायला घरी येणार आहेस हे लक्षात राहू दे म्हंटल. नाही, कुणीतरी आज आपली घरी वाट पाहतय हे लक्षात असू द्याव. हो ये आता. काय रे, इतकी सारी पुस्तके एकदम खाणार की काय? सर काय सांगू तुम्हाला, मला इतका आनंद झालाय. तुम्ही म्हणाल तहान भूक हरपून इथं बस तर तेही चालेल. एवढ्या विषयांची एवढी पुस्तक आहे तिथे, दुसरं काय हवं एखाद्याला? छान, पाहूया आता किती पुस्तकं वाचून संपवत असते. बाळचा हा स्वभाव आम्हाला काही नवीन नाही. दुसऱ्याचा जीव टांगणीला लावतोस तो नेहमी. तू काळजी करू नकोस, येईल तो. पण कधी सासूबाई? भामे काकू, आलो बरं मी. आला का? अरे बाळ, तुला काही काळ वेळाचं भान? आम्ही सगळे किती काळजीत पडलो होतो माहितीये तुला. हो पण मी काय सांगतोय ऐका तर, आज काय झालं? तू काही सांगू नकोस. बिचारी भामा आज जेवली देखील नाहीये दिवसभर. तुला आहे काही काळजी तिची? शेंगदाणे खाल्ले तिने, मीच दिले. फार नाही, थोडेसेच खाल्लेत आणि त्याने भूक नाही भागली माझी. मी म्हणाले होते अर्धवट काही खाऊ नकोस, जेवून घे. पण माझं ऐकून तरी घ्या. काही सांगू नकोस. आधी केवळ आमच्या जीवाला गोर लावायचा, आता हिच्याही. आणि काय रे, नुसता प्रवेशच घ्यायचा होता तर एवढा वेळ? अहो तोच तर मिळणार नव्हता. काय काय? अहो मी तेच सांगतोय, पण तुम्ही मला सांगू द्याल तर ना. अरे मग सांग ना आता. हा मी प्रवेश घ्यायला गेलो तर कारकुनाने मला अडवलं. तुला उशीर झालाय, तुला प्रवेश मिळणार नाही. मग तिथे एक सर होते छत्रे सर, त्यांनी त्याला असा झापला, दुसऱ्या क्षणी प्रवेश मिळाला. मग मी तिथल्या भव्य अशा ग्रंथालयात गेलो. भामे तुला सांगतो, दृष्टी संपेल पण पुस्तके संपणार नाही, इतकं मोठं होतं ते. पुरे आता. अगं आई ग, हे काय झालं? अगं बाई बाळ, अरे काय लागलं? किती रक्त वाहून गेलंय? अरे चा, काही लक्षात नाही आलं कधी लागलं ते. मी वाचन करत होतो तेव्हा. शांत बसा, मुळीच बोलू नका. मी हळद आणते लावायला, अजिबात हलू नका. जा जा. काय असं कसा रे धांदरट तू, एवढंही कळू नये तुला? मी वाचनात गुंग होतो,
तेवढ्या त्यांनी ग्रंथालय बंद केलं. आता मी बाहेर कसा पडणार? म्हणून मी खिडकीतून उडी टाकली. तेच करताना काहीतरी लागलं असेल, कुणास ठाऊक. दुखतंय का? छे छे, मला तर कळले देखील नव्हते की मला लागलंय. मी कपडे बदलून आलो. शांत बसा, मी आधी पट्टी बांधून घेते, मग आवरून जेवायला या. भामा, यात थोडा चिरलेला गुळ आहे. आज गव्हाच्या पोळ्या केल्यात ना, बाळाला गुळतूप पोळी प्रचंड आवडते. यांना भूक लागली असेल, मी जेवायला वाट. पण सासूबाई, मला एक कळत नाही, एवढा काय होतो नादे पुस्तकांचा की दिवस रात्र कळू नये, तहान भूक हरपून जावी, पायाला लागलं तेही कळलं नाही. भामे, आहे बाई तुझा नवरोबा असा. ते काही असू दे, मी तर आज बोलणारच नव्हते त्यांच्याशी. अगो बाई, असं करून कसं चालेल? शेवटी संसार आहे हा. आणि हे पा, सुखाचा संसार करायचा असेल ना तर न बोलून चालत नाही बरं. वेळ काळ पाहून आपल्या मनात काय आहे हे हळूच समोरच्या पर्यंत पोहोचवावं लागतं. तू शिकशील हळूहळू. पण काय गं भामे, हा बाळ अजून खोलीच्या बाहेरच नाही आला, जरा पाहून ये बरं. ते मी करेन. आले. हा, म्हणजे आषाढात, म्हणजे दिसते हो, दिसते. बाळची वाणी आता तुझ्याही मुखी येऊ लागली. वा, तस नाही, म्हणजे काल ना यांनी मला एक प्रेमावरची कविता ऐकवली. हो का? मला किती अभिमान वाटला त्यांचा. किती ते ज्ञान म्हणायचे, त्या तुलनेत मी तर म्हणजे अगदीच सामान्य. ए विडा बाई, असं काही नसतं. हा मला सांग, जर का अमावस्याच नसेल तर पौर्णिमेला काही महत्व असते का? हे तसंच आहे. आता बाळचा नवीन संसार तू किती छान जबाबदारीनं पेलवतीयेस, यात बाळ देखील तुझा हात धरू शकणार नाही. मग हय्या खरंच. मला तर आधी वाटायचं हे भलतेच शिस्तीचे असतील, पण काल मी यांचे वेगळेच रूप पाहिले. बाळ केवळ शिस्तीचाच नाही तर प्रचंड मानी देखील आहे. स्वतःची चूक असेल ना तर तो ते स्वतःहून मान्य करेल आणि हसत मुखाने त्याची शिक्षा देखील भोगेल. पण त्याची चूक नसेल तर तो शिक्षा भोगणार नाही म्हणजे नाही. एकदा त्याच्या वर्गात काय झालं होतं ते सांगते. त्या दिवशी वर्गात मधल्या सुट्टीत बाळ वाचन करीत बसला होता आणि वर्गातील इतर मुले शेंगा खात होती. त्यांनी शेंगाची टरफलं इथंच तथं टाकून दिली. बघता बघता वर्ग त्या टरफलांनीच भरून गेला. झालं, सुट्टी संपली आणि गुरुजी आले वर्गात. माझी बाजू न्याय आहे तर मी शिक्षा का भोगावी? अरे, तुला एकदा सांगून तुझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही का? आज तुला वर्गामध्ये प्रवेश नाहीये. इथून निघून जा, नाही तर मी प्राचार्यांकडे तक्रार करेन. तक्रार अवश्य करा, परंतु माझी बाजू मांडण्याचा माझा मूलभूत अधिकार आहे. मला वैयक्तिक कारणामुळे उशीर झाला असता तर मी विनंती देखील केली नसती, परंतु आज माझी काहीही चूक नाहीये. अरे, मी तुम्हा सर्वांची गाऱ्हाणी ऐकायला इथं आलेलो नाहीये. माझ्या लेक्चरची एक वेळ ठरलेली आहे आणि जो ती पाळू शकत नाही माझ्या दृष्टीने तो चूकच आहे. मग कारण काही असो, अहो मी इथे येताना सरकारी अधिकाऱ्यांनी रस्ता अडवला होता, तर मी इथे वेळेत पोहोचणे कसे शक्य आहे? आता माझ्या यायच्या वेळी त्यांनी रस्ता का अडवला याचा जाब तुम्ही त्यांना विचारा. यात माझा काय दोष? हे सगळं गोंजरायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. तू आमचा सगळ्यांचा बहुमोल वेळ वाया घालवतोय, तेव्हा तू इथून निघून जा. माफ करा सर, पण जर माझा काही दोष नाही तर मी शिक्षा भोगणार नाही. ते 10 गुण कमी करू तेच कळत नाहीये मला. सर, पुढील वेळीस खरेच अवघड गणित द्या सोडवायला, आवडेल मला. माझ्याकडून तुला बक्षीस,
बघूया अशी किती बक्षिसे मिळवतोस ते. कर्वे काहीतरी शिका. बाळ इकडे ये. हा सर. तुझ्यात आणि ते जिनेसी वाले यांच्यात कशावरून वादंग झाला होता? मी बाहेरून बघत होतो सगळं. सर माझी काहीच चूक नव्हती. मी तर त्यांना फक्त एवढंच सांगायचा प्रयत्न करत होतो की. मी विचारलंच नाहीये. शब्दास प्रतिशब्द जोडून वाद निर्माण करण्याची तुझी खोड एक दिवस तुझ्याच अंगाशी येणार हे मात्र नक्की. सर तुम्ही माझे ऐकून तरी घ्या. त्यांनी मला त्यांच्या वर्गातून बाहेर काढले कारण मला यायला उशीर झाला. मान्य. परंतु मला उशीर माझ्या वैयक्तिक कारणामुळे नाही झाला. कोणी एक सरकारी अधिकारी जाणार म्हणून संपूर्ण रस्ता बंद केला होता. आता यात माझी काय चूक? आणि मला तिडीक या गोष्टीची गेली की तो इंग्रज अधिकारी मला सुनावतो की आमचे शिक्षण घेतोयस तर आमच्या पद्धतीनं काम कर. म्हणजे आपण आता यांच्या बुद्धीचे देखील गुलाम झालो का? आपली संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे. इतके विद्वान इतके तत्वज्ञ होऊन गेले तरी आपण यांच्या पायाशी लोळण घ्यायची आपली लाचारी कशी जाणार? बाळ बाळ कुठलंही ज्ञान म्हणजे कोणा एकाची मक्तेदारी नाही. हे आमचं हे तुमचं असं कोणीच म्हणू शकत नाही. मुळात गुलामगिरी येते ती ज्ञानाच्या अभावामुळे आणि लाचारीमुळे. गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू आहेत. त्या बरोबर 90 अंशामध्ये विखुरले आहेत. त्यांना जोडणारा कर्ण तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलाला होता आलं तर ही गुलामगिरी तू नक्कीच दूर ठेवू शकतोस. सर मी काय करू शकणार आहे? बाळ शिक्षण आणि त्याचा प्रसार आणि हाच त्या त्रिकोणाचा कर्ण आहे जे तू निश्चितपणे करू शकतोस. त्यास कमी लेखून चालणार नाही. त्या अधिकाऱ्याच्या बोलण्यामुळे तू दुखावला गेलास हे एक अर्थी चांगलेच झाले. आज तू दुखावला गेलायस